आणि आता पाहूयात आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे 2 वर्षांपूर्वीच भाजप प्रवेशासाठी आपल्यावर दबाव होता असा गौप्यस्फोट माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. भाजपत गेलो असतो तर कारवाई झाली नसती, पण त्याचवेळी मविया सरकार मात्र कोसळलं असतं असं सुद्धा देशमुख म्हणालेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही देशमुखांच्या दाव्याला दुजोरा दिलाय. जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाचा प्रस्ताव नाकारल्यामुळेच ईडी कारवाई झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. तर देशमुखांना आता साक्षात्कार कसा काय झाला असा टोला शंभूराज देसाईंनी लगावलाय. मी जर 2 वर्षापूर्वी समझौता केला असता तर मी तुरुंगात गेलो नसतो, पण 2 वर्षापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार पडलं असतं. अशा पद्धतीने मी मागे बोललो होतो, मी कोणत्याही पद्धतीने समझौता केला नाही. जे काही ज्या काही संकटाला सामोरं जायचो त्या संकटाला मी सामोरं गेलो. तुम्हालाही भाजपची ऑफर होती? मी सांगितलं मी समझौता केला नाही, मी समझौता केला नाही, त्याच्यामुळे मला 14 महिने कारागृहात जावं लागलं. अनिल देशमुखांना कोणत्या प्रकारचा दबाव आणि ऑफर होती त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, इतकंच नव्हे त्या संदर्भातले काही व्हिडिओ क्लिप्स त्यांच्याकडे. देशमुख साहेबांशी माझं अनेकदा बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भातले सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. काही पुरावे त्यांनी तेव्हा पवार साहेबांना दाखवले होते, पण अनिल देशमुख यांनी हे सगळा प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर अशा प्रकारचे खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात पाठवले. त्यावेळी बोलायला पाहिजे होतं देशमुख साहेबांनी, कारण आता ते कधी बोलले ते मला माहीत नाही. पण अनिल देशमुख साहेब गृह विभागाचे मंत्री होते, मी त्यांचा राज्यमंत्री होतो. माही आठवड्यातनं 2-3 वेळा आम्ही एकत्र असायचो, कानात सुद्धा कधी माझ्या बोलले नाहीत. आता 2-2.5 वर्षानंतर त्यांना ह्याचा साक्षात्कार झालेला दिसतोय.